नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अगदी घट्ट दही कसं बनवायचं हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. घरच्या घरी दही बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध आणि अर्धा वाटी दही. आपण पाहू शकतो आपण गोकुळचं फुल क्रीम दूध घेतलं आहे. दही बनवण्यासाठी फुल क्रीम दूधच घ्यावे, त्याने दही घट्ट बनते. हे दूध आपण आता गरम करून घेणार आहोत. आपल्याला दुधावर साय बनून द्यायची नाही आहे, म्हणून दूध सतत चमच्याने हलवत राहायचे आहे. दूध पुरेसं तापलं आहे, आता ते थंड होऊ देऊ. दूध थंड होईपर्यंत वाटीमधलं दही आपण व्यवस्थित फेटून घेऊ. आत्ता झाकण असलेला प्लॅस्टिकचा एक डब्बा घेऊन त्यामध्ये आपण हे दूध ओतून घेऊ. या दुधामध्ये आपण फेटलेलं दही घालू आणि व्यवस्थितपणे मिसळून घेऊ. दही लावताना शक्यतो झाकणाच्या डब्यातच लावावे. दह्यामध्ये एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो, त्यामुळे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये होते. हवेमुळे हा बॅक्टेरिया जास्त प्रमाणात वाढतो, त्याने दही जास्त आंबट होते. आता या डब्याला झाकण लावून आपण 8 ते 10 तास ठेवून देऊ आणि आपलं दही रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हालाही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.